आता बातमी येते आहे शिवसेनेचे नेते नितीन नांदगावकर यांच्या संदर्भातली. गेल्या काही दिवसांपासून नितीन नांदगावकर यांनी रुग्णालयांच्या आवाजवी बिलांविरोधात आवाज उठवायला सुरुवात केलेली होती. त्याच्यामुळे अनेक गरीब रुग्णांना दिलासा मिळालेला होता. मात्र आता नितीन नांदगावकर यांना याच संदर्भात एका अज्ञात व्यक्तीनं फोन करून धमकी दिलेली आहे. नांदगावकर आणि त्यांच्या कुटुंबियांना जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे. या धमकीनंतर नितीन नांदगावकर यांनी नेहरू नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. काही दिवसांपूर्वीच एका रिक्षा चालकाला आवाजवी रक्कम आकारल्याप्रकरणी नांदगावकर यांनी पवईच्या हिरानंदानी रुग्णालयातल्या प्रशासनाला जाब विचारत त्या रुग्णालयातल्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं होतं.